नमस्कार, अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया भेटीत महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार. देशाच्या सर्वंकष विकासाकरता पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रात अधिक गुंतवणुकीची गरज, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. पॅरिस हवामान बदल विषयक करारावर भारत येत्या 22 एप्रिलला स्वाक्षरी करणार, प्रकाश जावडेकर यांची माहिती. मुंबईतल्या घनकचऱ्याचं शास्त्रीय पद्धतीनं व्यवस्थापन करण्यासाठी नवीन नियम आणि कार्यपद्धत लागू करण्यात येणार. उच्च न्यायालयाचा निर्णय आणि सरकारच्या भूमिकेनंतर भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या शनी शिंगणापूरकडे रवाना. आणि भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. आता सविस्तर वृत्त. अमेरिकेला सुरक्षा परिषदेची सांगता झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रवाना झाले. सौदी अरेबियातल्या भेटीदरम्यान क्षेत्रीय आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. जागतिक दहशतवादाला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान माहितीची देवाणघेवाण करण्यासंदर्भात या दौऱ्यादरम्यान महत्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. पंतप्रधान मोदी सौदी अरेबियातील 3 भारतीय कंपन्यांनाही भेट देणार आहेत, तसंच सौदी अरेबियात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. दरम्यान अमेरिका आणि सौदी अरेबियानं लष्कर ए तैयबा, अलकायदा आणि तालिबानवर अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. याअंतर्गत 4 व्यक्ती आणि 2 संघटनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. भारतानं अमेरिका आणि सौदी अरेबियाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. देशाच्या सर्वंकष विकासाकरता अधिक गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि अधिकाधिक रोजगाराच्या संधी या त्रिसूत्रीच्या आधारावर देशाचा आर्थिक विकास दर वाढवता येऊ शकेल असं प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलं. अधिक गुंतवणुकीमुळे उत्पादन क्षेत्राचा विकास होऊन रोजगाराच्या संधी वाढतील असं ते म्हणाले. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सतर्फे आयोजित व्हिजन फॉर इंडिया या व्याख्यानामध्ये ते बोलत होते. पुणे हे निर्मितीचं मोठं क्षेत्र म्हणून उदयास आलेलं आहे. आता अनेक नोकरींच्या संधी उपलब्ध आहेत. अशा निर्मिती क्षेत्रांना प्रोत्साहन देणं जरुरीचं आहे. याचबरोबर कृषी उत्पादनांना देखील तेवढंच महत्व देणं गरजेचं आहे. त्यातून सेवा क्षेत्राचा विकास होऊन युवकांना नोकऱ्या मिळतील. देशाच्या आर्थिक विकासात महिलांना देखील समानतेची वागणूक देणं जरुरीचं आहे. यातूनही आर्थिक विकास वाढेल. केंद्र सरकारनं मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. त्या शेवटच्या स्तरापर्यंत गेल्या तरच या योजनांचा उद्देश सफल होईल असं ते म्हणाले. जैवविविधता टिकवण्यासाठी मानवानं निसर्गचक्रात हस्तक्षेप करणं थांबवावं, तरच येणाऱ्या पिढीला फायदा होईल असं प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज पुण्यात केलं. पुणे वन्यजीव विभागाच्या वतीनं भीमाशंकर अभयारण्यातील विविध पक्षी प्राणी यांची माहिती देणाऱ्या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सध्या हवामानात बदल होऊन तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. यामागचं कारण म्हणजे मानवाचा निसर्गचक्रात होणारा वाढता हस्तक्षेप. निसर्गचक्र बिघडून अवेळी पाऊस होतो, परिणामी शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. याकडे आता गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज असल्याचं मत सुरेश प्रभू यांनी यावेळी व्यक्त केलं. येत्या 22 एप्रिल रोजी भारत पॅरिस हवामान बदल विषयक करारावर स्वाक्षऱ्या करणार असून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 190 हून अधिक देशांनी हा करार स्वीकारला होता अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. मुंबईत COP21 विषयक परिषदेत ते आज बोलत होते. पॅरिस इथल्या COP21 या हवामान विषयक परिषदेला उपस्थित असणाऱ्या सर्व देशांनी हरित मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असून या परिषदेचं उद्दिष्ट साध्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय ऊर्जा आणि कोळसा मंत्री पियुष गोयलही या परिषदेला उपस्थित होते. पॅरिस परिषदेत कार्बन उत्सर्जन, हवामान बदलाशी जुळवून घेण्याची प्रक्रिया, तंत्रज्ञान विकास आणि पारदर्शकता यासंबंधी भारतानं उपस्थित केलेल्या मुद्द्यांना परिषदेच्या जाहीरनाम्यात स्थान मिळाल्याबद्दल जावडेकर यांनी आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी शाश्वत जीवनशैली आणि पर्यावरण न्याय्य वागणूक या मुद्द्यांचा पाठपुरावा करतात असंही जावडेकर म्हणाले. केंद्र सरकारनं अर्थसंकल्पात पर्यावरणविषयक योजनांसाठी 40,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याचं जावडेकर यांनी सांगितलं. हवामान बदलासंबंधी आपल्या मंत्रालयाला नेहमी चिंता वाटत असल्याचं पियुष गोयल यांनी यावेळी सांगितलं. सौर ऊर्जेबाबतची सरकारची महत्वाकांक्षी उपक्रम योग्य दिशेनं वाटचाल करत असून 2022 पर्यंत 1,00,000 मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचं पंतप्रधानांनी निर्धारित केलेलं लक्ष्य नक्कीच गाठलं जाईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.
देवनार इथल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरण मंत्रालयही मदत करणार असून घनकचऱ्याचं शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी येत्या आठवडाभरात नवीन नियम आणि कार्यपद्धत लागू करण्यात येईल असं केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज मुंबईत स्पष्ट केलं. एकूणच या सर्व शहरातील कचरा व्यवस्थेविषयीचे नवे रूल्स देशभर लागू करणारे आम्ही 5 तारखेला आणणार आहोत आणि म्हणून या कचऱ्याची समस्येचा मुळाशी आम्ही गेलेलो आहोत आणि याच्या संबंधामध्ये महापालिकांना आणि स्थानीय प्रशासनाला जबाबदारी अधिक घ्यावी लागेल. देवनारबाबत कोणती उपाययोजना करता येईल याची विचारणा राज्य सरकारनं केली आहे तसंच या प्रकरणी टीसीएस कंपनीला अभ्यास करून अहवाल देण्यास सांगितल्याचंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं. धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करण्याबाबत घटनादत्त हक्कांचं रक्षण केलं जावं आणि त्यात लिंगभेद करता येणार नाही उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर आज भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या शनी शिंगणापूरला जाऊन शनी चौथऱ्याचं दर्शन घेणार होत्या मात्र नंतर राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी यात भाग न घेण्याचं ठरवलं. राज्य सरकार धार्मिक स्थळांमधल्या प्रवेशांबाबत स्त्री पुरुष भेदभावाच्या विरोधात असून महाराष्ट्र हिंदू देवस्थान प्रवेश कायद्याच्या तरतुदीची कठोर अंमलबजावणी करेल अशी भूमिका राज्य सरकारनं न्यायालयात स्पष्ट केली आहे. शनी शिंगणापूर ग्रामस्थांच्या आणि विश्वस्थांच्या भावना समजून घेऊन आपण याबाबत निर्णय घेऊ असं चित्रा वाघ यांनी आज सकाळी अहमदनगर इथं एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. निर्णयाला त्याच्याने आम्हाला सगळ्याच महिलांना अतिशय आनंद झालेला आहे. इथे आल्यानंतर इथले ट्रस्टी गावातल्या ज्या स्थानिक महिला आहेत त्यांच्याशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी काही गोष्टी आमच्या निदर्शनाला आणून दिल्या ज्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की अजूनपर्यंत कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची कॉपी ही ट्रस्टींकडे आलेली नाही. त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे नेमकं काय नमूद केलेलं आहे त्या गोष्टी कळल्याशिवाय सगळ्यांची बैठक झाल्याशिवाय त्याच्यावरती बोलणं उचित होणार नाही. आज आम्ही तिथं त्यांचं असं म्हणणं तुम्ही आज तिथं येणार तिथं झटपट झटापट होणार आणि त्याचा मान ठेवून आज आम्ही शनी शिंगणापूरच्या दर्शनाला जात नाही आहोत. शनी शिंगणापूर देवस्थान स्त्री पुरुष असा भेदभाव करत नाही असं विश्वस्तांचं म्हणणं आहे. दरम्यान भूमाता ब्रिगेडच्या 25 कार्यकर्त्या पुण्याहून शनी शिंगणापूरला रवाना झाल्या आहेत. या संपूर्ण घटनाक्रमाबाबत आमचे नगरचे प्रतिनिधी ज्ञानेश गवले यांनी दूरध्वनीवरून अधिक माहिती दिली. शनी मंदिरात महिलांना चौथऱ्यावरून दर्शनाला विरोध करणाऱ्या प्रथेविरोधात सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ व अॅडव्होकेट निलेमा वर्तक यांनी अॅडव्होकेट कल्याणी तुळणकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन पुरुषांप्रमाणेच पूजा महिलांनाही करण्याचा अधिकार आहे असे स्पष्ट करीत राज्य सरकारला न्यायालयाने धारेवर धरले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीएच वाघेला आणि न्यायमूर्ती एम एस सोनाक यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी पुन्हा सुनावणी झाली तेव्हा राज्य सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत आणि महाराष्ट्र हिंदू प्लेसेस ऑफ पब्लिक वर्शिप एंट्री ऑथोरायझेशन ऍक्ट या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत भूमिका स्पष्ट केली. मंदिर प्रवेशाबाबत लिंगभेद केला जाणार नाही आणि कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून नागरिकांच्या हक्काचे सर्वतोपरी रक्षण केले जाईल अशी हमी राज्य सरकारने न्यायालयाला दिली. शिवाय पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळविले जाऊन कारवाईचे आदेश दिले जातील असेही हंगामी महाधिवक्ता रोहित देव यांनी न्यायालयाला स्पष्ट केले. या निर्णयासंदर्भात शिंगणापूर ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता असून नाराजीची भावना आहे मात्र न्यायालयीन निकालामुळे त्यावर कुणीही खुलेपणाने भाष्य करीत नाही. सध्या तरी नो कॉमेंट असाच पवित्रा नागरिकांनी आणि विश्वस्त मंडळाने घेतला आहे. दरम्यान न्यायालयाच्या निकालाची प्रत हाती पडल्यानंतरच त्याचे सखोल वाचन करून त्याबाबत प्रतिक्रिया देऊ अशी भूमिका विश्वस्त मंडळाने घेतली आहे. त्यामुळे हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे आणि आज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई या काही महिलांसह चौथऱ्यावरून दर्शनासाठी शिंगणापूरला दाखल होत आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनीही आज येथे चौथऱ्यावरून दर्शन घेण्याची भूमिका घेतली होती परंतु स्थानिक ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या भावना समजावून घेऊन आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तूर्त हा निर्णय स्थगित केलेला आहे. आजच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही
याची पूर्णपणे खबरदारी पोलीस प्रशासन घेत आहे। एकूणच राज्य सरकारची भूमिका, न्यायालयाने दिलेला निकाल, स्थानिकांच्या भावना आणि या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने पूर्णपणे खबरदारी घेतलेली आहे। त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आज नेमकं काय घडतं यासाठी सिंगापूरकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी अहमदनगरहून ज्ञानेश गवले। भारतीय जनता पार्टीच्या विभागीय कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक नाशिक इथं सुरू होत आहे। बैठकीला भाजपाचे 60 ते 70 पदाधिकारी उपस्थित राहतील असा अंदाज आहे। या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद होणार आहे। संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे। वैचारिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उद्या बैठकीसाठी नाशिकमध्ये येणार आहेत। बैठकीची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचं भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी सांगितलं। बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत व्यूहरचना तसंच इतर महत्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्रात भीषण दुष्काळ असून या परिस्थितीत पाण्याचं नियोजन कसं करावं हे मध्य रेल्वेच्या नागपूर विभागानं दाखवून दिलं आहे। मध्य रेल्वेचं जलपुनशुद्धीकरण केंद्र 2003 पासून कार्यरत असून दररोज 4 लाख लिटर पाण्याचं शुद्धीकरण करण्यात येतं अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओपी सिंह यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली। नागपूर शहराच्या नाल्यांमधून अशुद्ध पाणी या केंद्रात घेण्यात येतं, त्यानंतर या पाण्यावर अनेक टप्प्यातून प्रक्रिया केली जाते। या प्रक्रियेनंतर हे पाणी नागपूर रेल्वे स्थानकातील फलाटांच्या तसंच रेल्वे रुळांच्या साफसफाईसाठी तसंच बगीचांसाठी आणि रेल्वे गाड्यांचे डबे धुण्यासाठी वापरण्यात येतं। शुद्धीकरण केलेलं पाणी रेल्वेच्या विविध कामासाठी वापरण्यात येत असल्यामुळे दरवर्षी 14 कोटी लिटर पाण्याची बचत होते। पावसाचं प्रमाण कमी झाल्यानं गेल्या 4 वर्षांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे। उस्मानाबाद जिल्ह्याची पावसाची सरासरी 765 मिलीलिटर आहे, मात्र यावर्षी 50%हूनही कमी पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या लहान मोठ्या तलावांमध्ये पाणी साठलेलं नाही। भूजल पातळीही 8 ते 10 मीटरनं खोल गेल्यानं नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। 8 दिवसाला टँकरचं पाणी येतंय, पुन्हा तिथं हायस्कूलवर बी काय पाणी भरू देत नाही, ती लेकरांना म्हणते ती 4 घागरी भरा, मग पाणी पुरत नाही, कुठं हिंडावं पाण्याला। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातल्या 206 गावांना 300 टँकर्सनी पाणी पुरवठा केला जात आहे। टँकर्सच्या फेऱ्या तपासण्यासाठी GPS यंत्रणाही बसवण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नानवरे यांनी दिली। याच्यामध्ये विविध प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे। रुरल एरियासाठी आम्ही सगळ्या गावांना सिव्हिअर स्कारसिटी, मॉडरेट स्कारसिटी आणि स्कारसिटी अशा 3 भागांमध्ये विभागलं। त्याच्यामध्ये सिव्हिअर स्कारसिटीची गावं ती गावं आहे ज्याच्यामध्ये पाणी आता उपलब्ध नाही आहे आणि आम्हाला बाहेरून पाणी द्यावं लागतं। अशा प्रकारची 200 गावं आमची सिव्हिअर स्कारसिटीमध्ये आहे। जवळपास 325 गावं ही आपली मॉडरेट स्कारसिटीमध्ये आहेत, ते आपल्याकडे पाणी आहे परंतु ते काही काळानंतर संपणार आहे। प्रत्येक गावामध्ये आम्ही सगळे वॉटर सोर्सेस टॅप केले। जिल्ह्यातल्या पशुधनाचा विचार करून वेगवेगळ्या जनावरांच्या छावण्यात 85,000 जनावरांची व्यवस्था केली आहे। याबरोबरच शेतकऱ्यांना अल्पदरात धान्य पुरवठा तर चेतना अभियानाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचंही ते यावेळी म्हणाले। मानवनिर्मित आश्चर्य म्हणून गणना होऊ शकेल असा जगातला सर्वात उंच रेल्वे पूल जम्मू काश्मीरमधल्या चिनाब नदीवर बांधला जात आहे। कटरा ते धरम दरम्यानचा पूल बांधण्याचं आव्हान कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं स्वीकारलं आहे। जम्मू काश्मीरच्या पर्वतरांगांमधून प्रवास करणं ही अतिशय कठीण बाब, त्यामुळेच हा भाग भारताच्या इतर भागांशी जोडला जावा यासाठी वाहतुकीच्या आवश्यक साधनांची गरज म्हणून भारत सरकारनं राष्ट्रीय रेल्वे प्रकल्प हाती घेतला आहे। याचाच एक भाग म्हणून 2003 उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वेमार्गाची घोषणा करण्यात आली। 345 किलोमीटर लांब रेल्वे मार्गामध्ये अनेक पूल आणि बोगद्यांचा समावेश आहे। या बाबतीतील कोकण रेल्वेची क्षमता आणि अनुभव जाणून या प्रकल्पातल्या कटरा ते धरम या कठीण भागाची जबाबदारी कोकण रेल्वेवर 2002 साली सोपवण्यात आली। यात जम्मूच्या रियासी जिल्ह्यातील बक्कल कौरा दरम्यान चिनाब नदीवर बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वात उंच पुलाचा समावेश आहे।
चिनाबच्या प्रवाहाला अडथळा येऊ न देता अतिशय बिकट आणि निर्जन भागात हा पूल बांधण्याचं खूप मोठं आव्हान कोकण रेल्वे समोर आहे. फॉर कोकण रेल्वे इट हॅज बीन अ चॅलेंज टू वर्क ऑन दिस टेरिटरी. वी हॅव गॉट 33 किलोमीटर आउट ऑफ द 111 किलोमीटर द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट ऑफ द प्रोजेक्ट ऑफ विच द चिनाब ब्रिज इज द टफेस्ट पार्ट. And we are now in a, I can very confidently say that now we are seeing the end of the bridge, the end of completion of the bridge. Okay, so maybe by late 2018 or by early 2019 we will complete the bridge. कोकण रेल्वेने हे काम युद्ध पातळीवर सुरू केलं असून चिनाब पुलासाठी भारतातील आतापर्यंतची सर्वात उंच स्टीलची कमान उभारण्यात येणार आहे. हा पूल कुतुब मिनार पेक्षा तब्बल 5 पट उंच तर आयफेल टॉवर पेक्षा 35 मीटर उंच असेल. दहशतवाद्यांचा हल्ला, आरडीएक्स, टीएनटी सारख्या भयंकर स्फोटकांचा हल्ला किंवा 8.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का सोसण्याची क्षमता या पुलात आहे. उधमपूर कटरा काझीगुंड मार्गे बारामुल्ला ते जम्मू हे अंतर चिनाब पुलामुळे 6.5 तासात पार करता येईल. सध्या या प्रवासाला 13 तास लागतात. 2019 साली पूर्ण होणारा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे बांधला जाणारा हा पूल म्हणजे भारताच्या अभियांत्रिकी विश्वातलं एक नवल ठरेल यात शंकाच नाही. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकमत जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराचं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी, टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ राजेंद्र बडवे, अभिनेता रणवीर सिंग यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा प्रभावी राजकारणी म्हणून गौरव करण्यात आला. अन्य पुरस्कार विजेत्यांमध्ये रझाक जब्बार खान पठाण, शंकर महादेवन, ललिता बाबर, मुक्ता बर्वे, अमृता सुभाष, नाना पाटेकर, सतीश मगर, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील तसंच मुंबई मनपा आयुक्त अजोय मेहता आदींचा समावेश होता. महाराष्ट्रात लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीकरता नवीन विकास संस्था स्थापन करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून या उद्योगांच्या वाढीसाठी सिडबीकडून 200 कोटी रुपयांपर्यंत व्हेंचर कॅपिटल देण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ओदिशाचे उद्योगमंत्री जोगेंद्र बेहरा यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं काल देसाई यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. देशातील कापूस उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून वस्त्रोद्योग क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचं देसाई यांनी सांगितलं. यावेळी जोगेंद्र बेहरा आणि सुभाष देसाई यांच्यात दोन्ही राज्यातील उद्योग क्षेत्रामधील प्रगती, पास्को प्रकल्प, पेट्रोकेमिकल पार्क, टेक्सटाईल पार्क आदी विषयांवर चर्चा झाली. सुमारे 150 जातीच्या पक्ष्यांचा अधिवास असलेल्या कर्नाळा पक्षी अभयारण्यात वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात 23 मार्च रोजी एका बिबट्याचं छायाचित्र दिसून आलं. त्यामुळे या अभयारण्यात बिबट्याचा वावर असल्याचं आढळून आलं. या बिबट्यानं जंगलातील घरांच्या जवळ उभ्या असलेल्या गायीला आपलं भक्ष्य बनवल्याचं छायाचित्रही या कॅमेऱ्यात कैद झालं. कर्नाळा अभयारण्यात बिबट्या दिसून आल्यानं प्राणीमित्रांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी इथले स्थानिक नागरिक, आदिवासी आणि पर्यटकांमध्ये मात्र काहीशी भीती निर्माण झाली आहे. वनविभागानं या बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ती मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे. पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी दक्षतापूर्वक जंगलात वावर करावा असं आवाहन वन अधिकारी पवार यांनी केलं आहे. बालिका बधू या छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकेत आनंदी ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा सहकारी राहुल राजसिंग याचा जबाब पोलिसांनी नोंदवला असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. प्रत्युषा हिनं काल मुंबईतल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत अशी माहिती पोलीस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी दिली. ऑटिझम आजारानं ग्रासलेल्या मुलांबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 2 एप्रिल हा दिवस जागतिक ऑटिझम दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिनाच्या निमित्तानं जागतिक पातळीवर तसंच सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि खासगी क्षेत्रानं ऑटिझमबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात येतो. धुळे इथं धुळे जिल्हा तालीम संघाच्या वतीनं कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते काल करण्यात आला.
धुळ्यात कुस्तीसाठी राखीव असलेल्या स्टेडियमचं आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर त्वरित हे काम हाती घेण्यात येईल असं मिसाळ यांनी यावेळी सांगितलं. उद्यापर्यंत ही स्पर्धा चालणार आहे. भारताची अव्वल मानांकित बॅडमिंटनपटू सायना नेहवाल इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. उपांत्यपूर्व सामन्यात सायनानं काल दक्षिण कोरियाच्या ट्विन स्युंगचा 29-21 29-14 21-19 असा पराभव केला. मात्र भारताच्या पी व्ही सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरियाच्या युन जुवायनं 15-21 21-15 आणि 21-15 अशी दमदार खेळी करून सिंधूला पराभूत केलं. त्यामुळे सिंधूचं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे. तब्बल 4 दशकांहून अधिक काळ रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते दिग्दर्शक जनार्दन परब यांचं आज मुंबईत जोगेश्वर इथं हृदयविकारानं निधन झालं. आज दुपारी जोगेश्वरीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. क्रांतीवीर, बाजीगर, नायक, चायना गेट, उडान तसंच सिंड्रेला, रात्र थोडी सोंगफार, कुलस्वामिनी तुळजा भवानी, गोष्ट एका जप्तीची, मोरया, सिंड्रेला असे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट तसंच संगीत विद्याहरण, हमीदाबाईची कोठी, मुद्रा राक्षक या नाटकांसह अनेक मालवणी नाटकांमध्येही परब यांनी काम केलं आहे. चित्रपट क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना शंकर खाणेकर पुरस्कार, नटवर्य केशवराव दाते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. हवामान. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामान शास्त्र विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया भेटीत महत्वपूर्ण द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार. देशाच्या सर्वंकष विकासाकरता पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रात अधिक गुंतवणुकीची गरज, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचं प्रतिपादन. पॅरिस हवामान बदल विषयक करारावर भारत येत्या 22 एप्रिलला स्वाक्षरी करणार, प्रकाश जावडेकर यांची माहिती. मुंबईतल्या घनकचऱ्याचं शास्त्रीय पद्धतीनं व्यवस्थापन करण्यासाठी नवीन नियम आणि कार्यपद्धत लागू करण्यात येणार. उच्च न्यायालयाचा निर्णय आणि सरकारच्या भूमिकेनंतर भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्या शनी शिंगणापूरकडे रवाना. आणि भाजपाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या 2 दिवसीय बैठकीला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.